हॅलो फ्रेंड्स, सारिका ऑल आर्ट्स अँड रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर आज मी तुमच्यासाठी नाश्त्यासाठी एक स्पेशल डिश घेऊन आले आहे. ते सर्वत्रच कॉमन आहे, तो म्हणजे उपमा. हे पहा किती छान आणि सुंदर दिसत आहे. तर चला सुरुवात करूया आपण याच्या रेसिपीला. उपमा बनवण्यासाठी मी येथे घेतलेली आहे एक वाटी रवा. बारीक आकारामध्ये आहे, जाडसर नाही आहे. आणि याला आता मी एका पॅनमध्ये टाकून छान भाजून घेत आहे. आणि हे भाजताना मी याच्यामध्ये एक माप तेल टाकून घेत आहे. याला छान भाजू द्यायचं आहे. तेलाऐवजी तुम्ही तूप पण घेऊ शकता भाजण्यासाठी. तर मी येथे तेल घेतलेले आहे आणि छान भाजून घेत आहे. जवळपास आता हे भाजत आलेलं आहे पहा. आणि वासही छान सुटलेला आहे, झालेलं आहे सर्व भाजून. आपण हे आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया. हे पण मी येथे काढून घेतले व परत मी फोडणीसाठी येथे एक मापच तेल टाकत आहे, म्हणजे दोन माप आपले कंप्लीट होऊन जातील. नंतर यासाठी लागणारे साहित्य मी याप्रमाणे घेतलेले आहे. मिरची आणि कांदा कट करून घेतलेला आहे, एक टमाटो कट करून घेतलेला आहे, कढीपत्ता आणि तसे धुऊन स्वच्छ कोथिंबीर घेतलेली आहे. यामध्ये मी जिरे आणि मोहरी टाकून गरम झालं का चेक करते. हे बघा छान गरम झालेलं आहे. आणि नंतर यामध्ये मी लसणाचे छोटे कट करून घेतलेले तुकडे टाकून घेतलेले आहे. नंतर यामध्ये कांदे व मिरची आपल्याला कट करून घेतलेली ती टाकून घ्यायची आहे. आणि याला छान असं कालवायचं आहे. हे पण आता छान असं कालून होत आलेलं आहे. नंतर यामध्ये आपण कढीपत्ता टाकून घेऊ. हे बघा मी कढीपत्ता टाकून परत याला कालून घेत आहे. नंतर यामध्ये आपल्याला कट करून घेतलेला टोमॅटो टाकायचा आहे आणि परत अजून याला छान एकत्र कालून घ्यायचं आहे. तुम्हाला जर टोमॅटो आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता. नंतर मी चवीपुरते मीठ टाकून घेत आहे. आणि सर्वप्रथम मीठ टाकल्यामुळे टमाटे कसं असं शिजल्या जातात व नरम पडतात, म्हणूनच मी टमाट्यासोबत मीठ टाकून घेतलेलं आहे. हे बघा छान वाफून झालेलं आहे. आता यामध्ये अर्धी थोडंसं मी चिमूटभर हळद टाकून घेतलेले आहे आणि कालून घेत आहे. छोटा अर्धा चमचाही तुम्ही घेऊ शकता किंवा आवडत नसेल तर स्किप करू शकता हळद पण. नंतर आपल्याला एक वाटी रव्यासाठी आपल्याला अर्धा गिलास पाणी घ्यायचं आहे. अर्ध्या गिलासच्या थोडे वरती घेतलं जमते. नंतर यामध्ये मी कोथिंबीर टाकत आहे व छान याला उकळी येऊ द्यायचं आहे. हे पहा उकळी आलेली आहे. आता मी थोडं रवा भाजलेला टाकत कालून घेत आहे. हे पहा छान पाणी असं आटत येत आहे. हे पहा कालवत असतानाच पाणी पूर्ण आटून गेलेलं आहे, म्हणजेच हे पाण्याचे प्रमाण खूपच बरोबर होते. म्हणजे वाटीला भरून नव्हता रवा, थोडा कमीच होता, म्हणून अर्धा गिलासच्या थोडंवरती पाणी घ्यायचं आहे. हे पहा एकत्र छान मी कालून घेतलेलं आहे. आणि हे चिकट पण दिसत नाही आणि जास्त मोकळं पण दिसत नाही, याचे प्रमाण बरोबर झालेले आहेत पाण्याचे. हे पहा नाश्त्यासाठी आपला उपमा तयार झालेला आहे. तुम्हाला ही माझी उपमाची रेसिपी कशी वाटली प्लीज मला कमेंट करून नक्कीच सांगा. व तुम्हीही गरम गरम सकाळी नाश्त्याला उपमा करा आणि खा. येथे मी प्लेटमध्ये उपमा काढून घेतलेला आहे आणि यासोबत मी कांदा पण घेतलेला आहे कट करून. कोणाला आवडत असेल तर कांदा पण खाऊ शकता व लिंबू पण याच्यावर टाकून खाऊ शकता. माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.